चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर एकदा चेक करा. हॅलो हॅलो ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर एकदा चेक करा मॅडम. बघा जे विद्यार्थी सेशनमध्ये नवीन असेल त्यांना सांगू इच्छितो की अटा 24 म्हणजे आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ आणि ॲपमध्ये तुम्हाला या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे. ओके, हे लक्ष ठेवायचं आहे. नंतर बघा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचे आहे. हे प्रश्न आपण त्या दिवशी बघितले होते. बघा ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्कचा सिम्बॉल असेल ना, क्वेश्चन मार्क ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्कचा सिम्बॉल असेल त्या ठिकाणी आपण एक्स घेणार आहे. बोलू काय घेणार आहे, एक्स परसेंटेज ऑफ ओके इन ब्रॅकेट 15 स्क्वेअर प्लस 19 × 35 इज इक्वल टू 356. ओके बघा लक्ष द्या, ज्या ज्या ठिकाणी पर्सेंटेजचं चिन्ह असतं त्या ठिकाणी आपण काय घेत असतो, भागीला 100 ऑफ म्हणजे गुणीला 15 स्क्वेअर म्हणजे 225 प्लस यांचा गुणाकार करायचा आपल्याला. ओके, यांचा गुणाकार करायचा आहे. 19 × 5 किती, 95 4 × 9 19 × 3 57 × 9 66. ओके बरोबर 356. यांची ऍडिशन करा, बरोबर यांची ऍडिशन करा. किती सांगायचं, काय आन्सर चेक करायचंय. चलो बघा, एक्स अपॉन 100 इंटू यांची बेरीज जर केली 0 4 1 6 7 8 9 890 बरोबर आहे, बरोबर 356. ओके हा 0 कटला. ओके हे 10 छेदामध्ये इकडे कसे झाले ते गुणाकारामध्ये काय येईल, 356 × 10 ते 89 गुणाकारात इकडे येईल भागाकारामध्ये, याने याला भाग द्या, चला 9 × 36 8 × 34 34 × 10 = 40. ओके पुढचा क्वेश्चन बघा काय आहे, एक भिंत बांधण्यासाठी 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात, काही कारणामुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले तर बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील.
बघा लक्ष द्या प्रभू, एक विंड बांधण्यास सहा गवंड्यांना 14 दिवस लागतात, बरोबर आहे? म्हणजे सहा गवंडी 14 दिवसामध्ये एक भिंत बांधतात, बरोबर आहे का? काही कारणामुळे ओके त्यापैकी 2 गवंडी कामावर आले नाही किंवा निघून गेले, म्हणजे उरले किती गवंडी रे? 4. 4 गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं विचारलेलं आहे. 6 × 14 ते 4 गुणाकारात इकडे उद्या भागाकारामध्ये ओके याला याला भाग द्या 2 ने, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6 आणि याला द्या 2 × 7 = 14 7 × 21 = 21 दिवस. तर संपदा सर तुम्ही 8-10 दिवस दिलं असं म्हणलं, आणखी नाही आता अनुसाहेब ते माझ्यावर आहे का डिपेंड, अवघडच काम करायचं. सरांनी म्हणलं बा 8-10 दिवस देईल म्हणजे यायलाच पाहिजे असं काही का? येईल काही दिवसामध्ये. आता MPSC ग्रुप सी ची, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जाहिरात आहे. MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जाहिरात आहे, ते अजून आली नाही, बरोबर. आता मला एक्सपेक्ट होतं आपल्याला की बा येईल 15-20 तारखेपर्यंत, पण अजून आली नाही. येऊ शकते आता कधी जाहिरात, आज उद्या परवा. टाइम टेबल पण त्यांनी तर MPSC टाइम टेबल म्हणजे सांगितलं की जाहिरात प्रकाशित कधी होईल? मार्च महिन्यामध्ये. अजून मार्च महिन्यात संपला तर जाहिरात नाही, असं कार्यक्रम आहे. सरकारी कामच काम तसं आहे, काय बोलणार सांगा. बघा, अ आणि ब मिळून एक काम, अ आणि ब हे दोघं मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. त्यानंतर ब आणि क तेच काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. आणि तिघांनी जर सोबत काम केलं, तिघांनी अ ब क, तर ते काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतात. या तिघांचा LCM घ्या बरोबर. LCM म्हणजे काय रे? लसावी. लसावी म्हणजे काय? किंवा या तिन्ही संख्येच्या पाळ्यामध्ये कोणती संख्या कॉमन आहे, कॉमन संख्या कोणती हे ते काढायचं. कॉमन संख्या कोणती? 8, 12, 6 कोणती? 24. अजून तुटलो. 8 × 24 ला भाग द्या, 8 × 24 12 × 2 = 24 sin²² ही झाली यांची इफिशियन्सी एका दिवसाची, किंवा हे एका दिवसामध्ये एवढं काम करतात. हे एका दिवसामध्ये एवढं काम करतात, बरोबर आहे? हे एका दिवसामध्ये एवढं काम करतात. आता बघा बरोबर, लक्ष या, 8, 12 आणि 6 यांचा लसावे किती? 24 है ना. त्याला आपण भाग दिला ओके, 8 × 24 ला भाग केला, 12 ने दिला, 6 ने दिला, तुम्हाला एका दिवसाची इफिशियन्सी भेटलेली आहे. आता तुम्हाला माहिती का ए किती एका दिवसामध्ये किती काम करतो, बी किती करतो एका दिवसामध्ये, सी किती करतो, हे माहिती का आपल्याला? नाही माहिती. मग आपण काय करणार? बघा, लक्ष द्या, लक्ष द्या, यावरून आपण ए आणि बी ची व्हॅल्यू काढणार की बाबा. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला लक्ष देत आहे ब आणि क एका दिवसामध्ये 2 काम करतो, म्हणजे याचा अर्थ ब एका दिवसात 1 करत असेल, क 1 करत असेल. या माझी ब ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 1. अ किती करत असेल? 3 पैकी ब करतो 1 म्हणल्यावर अ करत असेल 2 है ना. यामध्ये मग अ ची व्हॅल्यू 2 आहे, ब ची 1 व्हॅल्यू किती? 1. एका दिवसाची कार्यक्षमतेची 1 आहे. त्यांनी काम अ आणि क मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? कोणतं? हे अ आणि क. अ किती करतो एका दिवसामध्ये? 2 काम करतो. ब किती करतो एका दिवसात? क किती करतो एका दिवसामध्ये? 1 करतो. म्हणजे दोघं मिळून एका दिवसामध्ये किती 1 कर वावर ना करतात? 3. किती 1 कर वावर ना करतात? 3 है ना. बघा लक्ष द्या, 24/3 3 आता 8 दिवसामध्ये काम सोपे.
चला किती आंसर सांगा. एका रेल्वेला एक खांबाला ओढण्यासाठी 10 सेकंड लागतात. टाइम दिला आहे तुम्हाला, ओके. आणि 200 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मला ओढण्यासाठी 20 सेकंड लागतात. तर रेल्वेची लांबी काढायची, अशा वेळेस काय करायचं बघा. रेल्वेची लांबी आपण एक्स मानली, तुम्हाला माहिती आहे रेल्वेची लांबी आपण काय मानली, एक्स. मग ज्यावेळेस रेल्वे रेल्वे एखाद्या खांबाला ओलांडते, रेल्वे ज्यावेळेस एखाद्या खांबाला असेल, एखाद्या व्यक्तीला असेल, एखाद्या झाडाला असेल, है ना, त्याला जर ओलांडत असेल तर त्यांना लांबी रुंदी काय असते का रे, नाही. लांबी रुंदी काय असते का, नाही. आपण काय म्हणलं, अंतर. बघा ना आपला फॉर्म्युला काय आहे, इथं अंतर बरोबर अंतर भागीला वेग, है ना, काय तो अंतर भागीला वेग किंवा अंतर भागीला वेळ, ओके, असं करू शकता, है ना. वेग काढायचा आपल्याला, ओके, किंवा रेल्वेची लांबी काढायची काय असते. अंतर भागीला वेळ जर केलं आपण, तर अंतर किती आपलं, एक्स मीटर. एक्स मीटर लांबीची रेल्वे किती वेळा ओलांडते, ती 10 सेकंदामध्ये. त्यानंतर एक्स मीटर लांबीची रेल्वे प्लस 200 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, हे दोन्ही मिळून ती रेल्वे किती वेळात ओलांडते, 20 सेकंदामध्ये. झालं, है ना. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 20 × x 20x बरोबर 10 × x म्हणजे 10x अधिक 10 × 200 म्हणजे 2000. 10x प्लस मध्ये इकडे मायनस पण जाईल, 10x बरोबर 2000. हा शून्य कटला, x बरोबर 200 मीटर. एक्स बरोबर किती आला, बरोबर 200 मीटर. चला पुढचं काय लिहायचं सांगायचं. हॅलो हॅलो, चला किती झालं आन्सर.
200 मीटर लांबीची एक मालगाडी 548 किलोमीटर वेगाने प्लॅटफॉर्म उभे असलेल्या एका माणसाला पार करते. त्याचवेळी उलट्या दिशेने 660 किलोमीटर वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची गाडी त्या माणसाला पार करते. या दोन गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणारा वेळ कितीचा फरक आहे? आता तुम्ही या दोघांचं प्रत्येकाचं हे काढू शकता. म्हणजे बघा, समजा मी म्हणलं की अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, बरोबर आहे. मग सांगा अंतर किती आहे 200 मीटर लांबीची रेल्वे. माणसाला लांबी रुंदी काय असते का? नाही. 848 स्पीडनं ती वेगाने धावते. 5/18 × t लागणारा वेळ. बघा 218 छेदात इकडे होते गुणाकारामध्ये. 48 × 5 = 240. टी काढायचं आहे, हा शून्य घातलं, याला बघा 6 × 7 = 18, 6 × 24 = 4×5 = 20, 5 × 3 = 15. हे झालं 15 सेकंड, म्हणजे या रेल्वेला 15 सेकंड लागते उलटण्यासाठी, बरोबर आहे. त्याच्या उलट्या दिशेने एक रेल्वे उडाली, सेम आहे, फक्त रेल्वेची लांबी आणि वेग वेगळा आहे. किती? 150 बरोबर वेग आहे 60 × 5/18 × t काढायचं. हे 18 इकडे जाऊ द्या गुणाकारामध्ये. 6 × 5 = 300, हा शून्य घटला, 15 × 1 = 15, 15 × 2 = 30, याने याला भाग द्या 9 चा, म्हणजे या रेल्वेला 9 सेकंड लागू राहिले. दोन्हीच्या वेळेमध्ये किती फरक आला रे? 15 तून किती गेले? 9, म्हणजे उरले किती? 6 सेकंड. किती जणांचं सांगायचं? बघा, एका दुकानदाराची 30 दिवसाची सरासरी विक्री दिलेली पडतो मला. सरासरीवर प्रश्न आहे. एकूण विक्री आपल्याला काढायची आहे. 30 × 320 बघा 0 = 32 रे किती रे? 96, हा 0 = 3960 रुपये. ओके, नंतर पहिल्या 15 दिवसाची सरासरी विक्री दिलेली तुम्हाला. ही झाली एकूण 30 दिवसाची विक्री. त्यातील 15 दिवसाची दिलेली पाहिजे. हा 0 = 20 लिहित आहो, 9600. बघा किती बघा, 270 आणि 27 किती आहे? 135 आणि 270 किती बघा. किती सांगा? 135, 13, 30, 40, 43. 400 रुपये.
cash purchases. Don't use the parts. No, sorry. Charge parts. दोनशे पंच्याहत्तर द्या ना, सॉरी 15 × 275 येतो. ओके बघा, 275 × 15 पंधराचा पाळा म्हणा डायरेक्ट 15 × 75 5060 5605 × 60 112 15 × 30 40 41 25 9600 -41 25. ओके, यांचा फरक घ्या, त्याला 15 ने माग द्या. चला चला, किती दिवस सांगा रे. चला बघा, लक्ष द्या, त्या दोघांची वजाबाकी किती दिली, 5475. ही झाली एकूण 15 दिवसाची विक्री. शेवटच्या तुम्हाला सरासरी विक्री काढायची, 5475 × 15 15 × 45 उरले किती रे, 9 वरून घेतला, 15 × 90 उरले 7, 15 × 75 बर. मला एकदम मेल करा तुम्ही रोज. ओके, मेल करा. चला पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स 25%. टक्के म्हणजे काय करू, भागीला 100, ऑफ म्हणजे गुणीला, 29 चा स्क्वेअर -11 चा स्क्वेअर इंटू 22 चा स्क्वेअर -21 चा स्क्वेअर. ओके, याला सॉल्व करायचं आहे. सध्या विद्यार्थ्याने अजून सुद्धा आर आर बी एल पी जी बॅच जॉईन केलं नसेल, त्यांना एक सांगू इच्छितो की आर आर बी एल पी जी बॅच जॉईन करण्यासाठी 24/7 आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला बॅचेसमध्ये, तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये बॅच दिसेल. ओके, लाईव्ह क्लासमध्ये बॅच दिसेल तुम्हाला. काय तो
ए टू झेड आपली एक बॅच आहे ए टू झेड म्हणून मॅथ्स डिझाईनची, या बॅचवर ऑफर सुरू आहे. MAR15 जो कोड आहे तो कोड रिमूव्ह करायचा आणि Y676 हा कोड टाकायचा आहे. ओके, बॅच चालू झालेली आपली. नंतर RRB ALP ची बॅच असेल, RRB ALP ची बॅच सुद्धा आपली स्टार्ट झालेली आहे. RRB ALP ची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये कोड लावायचा आहे Y676. Y676 कोड लावायचा. ओके, यामध्ये तुम्ही जर विचार करा बघा, जवळपास 150+ क्लास भेटणार तुम्हाला आणि व्हॅलिडिटी सुद्धा जमा असणार आहे 10+10 मंथ जे 20 महिन्यांच. ओके, म्हणजे ऑफर सुरू, त्या ऑफरचा फायदा घ्या आणि कोड लावताना Y676 लावायचा आहे. झालेले क्लास तुम्ही किती वेळा बघू शकता लक्ष ठेवायचं आहे.